आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दीर्घायुष्य लाभाव यासाठी उपवास करतात. होय होय, मिळेल तुला चांगला नवरा. एक कप चहा दे आणि एक पार्सल दे आणि एक बिस्किट दे. काय सत्य दादा, वहिनीची तब्येत कशी आहे? हा बरी आहे. आता पप्या, ए अरे इकडे ये, अरे हळू हळू, काय मॅरेथॉन मध्ये पळतोस? आता कशी आहे म्हणजे ताईची तब्येत? लय लवकर आलास की लाडक्या ताईला भेटायला. अहो नाय, आई आजारी होती ना, त्याच्या मनात टपरी बंद ठेवली होती एवढे दिवस. मला जसं कळलं तसं पळत आलोय बघा. मी लय काळजी वाटून राहिली. इकडे आई आजारी, इकडे बहीण आजारी, माझं तर डोकं चालायचं बंद पडलंय. मंजू ताई बी आईने माया लावती मला, तिला काही झालं तर. अरे पप्या, ठीक आहे दादा वाघ मारे, टेन्शन नको घेऊ. सत्य दादा चहा रेडी. काय सत्य दादा, कप दे रे भाऊ एक. नाही ना, सबशेल रॉंग आहे. अरे काय झालं पण? तुमच्या मंजू ताईच्या घशाखाली पाकिट मारतात चहा गेलेला मला चालणार आहे? ही रॉंग आहे दादा. बर ठीक आहे बाबा, दे भाऊ या चहाचं काय करू मी? ते ठेव तुलाच. चला सत्य दादा. भावा लिहून ठेव. चल रे, ते ठेव तुलाच. गोळ्या कशा घेणार तुम्ही उपाशी पोटी? नाश्ता तर करावाच लागेल. का काय झालं? उपवास आहे म्हणून काही खायला नकार देत आहेत. उपवास? वाघमारे कसला उपवास आहे आता? हरतालिकेचा. पण काही न खाता आम्ही औषध देऊ शकत नाही. होय बरोबर आहे तुमचं वाघमारे, नको ते हट्ट करू नका, गप काहीतरी खाऊन घ्या. होय मंजूताई, तू लवकर बरी झालेली पाहिजे आम्हाला, तू खाऊन घे बर काहीतरी. पप्या अरे मी दरवर्षी करते उपवास, सवय आहे मला. सांग तुझ्या दादाला. तिला सवय आहे, ती दरवर्षी करते उपवास. अरे पण परिस्थिती बघून वागलं पाहिजे ना माणसानं, सांग त्यांना. परिस्थिती बघून वागलं पाहिजे ना माणसानं. मी करू शकते, सांग त्याला. मी ठेवू शकते, सांग त्याला. ए ओ वाघमारे, माझं जर